नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. डॉक्टर काकडे, पुणे जिल्ह्यामध्ये काही रुग्ण नायडू हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले होते, परंतु या रोगातून ते बरे झाले, त्यांना बाहेर सोडण्यात आलेलं आहे. पिंपरी चिंचवडचेही काही रुग्ण 12-13 बाहेर सोडण्यात आलेले आहेत. पण या आजारावर औषध नाही एका बद्दल म्हणतात, आणि दुसऱ्या बद्दल बाहेर रुग्ण कसे बरे झाले? सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या शरीरामध्ये एक अतृप्त, म्हणजे आपण म्हणतो ना, एक शक्ती आपल्या शरीरामध्ये काम करत असते की ज्याला आपण म्हणतो इम्युनिटी. आता ह्या इम्युनिटीच्या दौऱ्यावरती हे सगळ्या गोष्टी असतात. साधारणतः आपण जर पाहायला गेलं तर आपण अनेक लोक आहोत भारत देशातले, अनेक नागरिक आहोत, की आपण कुठल्याही ठिकाणी जात असतो, आपण काही खात असतो, आपण कुठलेही पदार्थ, म्हणजे बाहेरचे पण पदार्थ आपण रस्त्यावरती बनवलेले पण खात असतो. आता ह्याच्यामधून आपल्या जंतुसंसर्ग नक्कीच होत असतो, ज्याला आपण व्हायरल इन्फेक्शन होतो. त्याच्यामुळे आपण कितीतरी वेळा बघितलेलं असेल की बाबा आमच्या प्रॅक्टिसमध्ये पण आम्ही म्हणतो की बाबा काही नाही बाबा व्हायरल आहे, सर्दी आहे, खोकला आहे, तापे, म्हणजे हे व्हायरल इन्फेक्शन आहे. मग ह्याच्या अगेन्स आपल्या शरीरामध्ये एक शक्ती काम करत असतो, आणि त्यामध्ये आपले असतात ते सगळ्यात चांगले काम करणारे म्हणजे ते आपले सैनिक, म्हणजे WBC, म्हणजे पांढऱ्या पेशी. बरोबर आहे. आता हा जर व्हायरस बघितला COVID-19, तर हा एका वेगळा व्हायरस आहे, त्याला म्हणतो आपण प्राणी, म्हणजे झूनॉटिक फॅमिलीतला हा एक व्हायरस आहे. साधारणतः हा प्राणीच आहे. तर ज्यावेळेस कुठलाही व्हायरस आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत असतो, त्यावेळेस आपले WBC त्या ठिकाणी सैनिकांप्रमाणे, म्हणजे सोल्जरप्रमाणे काम करत असतात. त्याच्यावरती एक प्रोटीनचा लेअर असतो, तो प्रोटीनच्या लेअर्सला एक संवेदना असतात की बाबा हा ठीक आहे, हा शत्रू आहे का मित्र आहे हे ओळखतात, आणि त्यानुसार ते त्या ठिकाणी आपलं कारण करत असतात, त्या ठिकाणी त्या व्हायरसची गाडा देत असतात. त्यामुळं आपल्या शरीरामध्ये चांगल्या प्रकारे जर तुम्ही प्रोटीन आहार घेतला, तुमची इम्युनिटी चांगल्या प्रकारे असली, त्यानंतर तुम्ही व्हिटॅमिन सी सारख्या गोष्टी, म्हणजे जसं आपण संत्री असेल, कलिंगड असेल, तरबूज असेल, आवळे असतील, ह्यांचा जर तुम्ही आहारात नित्याने समावेश केला, तर नक्कीच ह्याच्यामध्ये आपली इम्युनिटी चांगल्या प्रकारे आपली वाढू शकेल. आता आपल्या भारत देशामध्ये जर बघितलं तर ह्या त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आज तुम्ही बघत असाल तर परदेशातून अनेक लोक आपल्या इंडियामध्ये आलेले आहेत, अनेक त्याच राज्यातून आलेले आहेत, अनेक त्याच देशातून आलेले आहेत, पण सर्वांना कोरोना झाला आहे का? नाही. ह्याचं कारण म्हणजे त्यांच्यामध्ये असणारी इम्युनिटी, म्हणजे रोगप्रतिकारक क्षमता, ही बरीचशी आपल्या ह्याच्यावरती अवलंबून आहे. त्याच्यामुळं आज ही जी लोकं जी काही डिस्चार्ज झालेली आहे, ही त्यांच्या स्वतःच्या आत्मविश्वासावरती, आत्मबलावरती आणि त्यांच्यात असणाऱ्या इम्युनिटीमुळे बरी झालेली आहे. त्याच्यामुळं जास्तीत जास्त आता जर तुम्ही 10-15 दिवस जर आज लॉकडाऊन आहे, तर ह्याच्यामध्ये आपला चांगला संतुलित आहार ठेवा, घरातच जे काही योग साधना करता येईल, जसं डॉक्टर प्रवीण जगतापांनी सांगितलं तशाप्रमाणे तुम्ही ते करा, नक्कीच आपल्याला त्यातून आपल्याला यश मिळेल दिसेल. भारतीयांची ह्युम्युनिटी पॉवर जास्त आहे, नैसर्गिकदृष्ट्या मनोबल सुद्धा चांगलं आहे, त्यामुळे जगाच्या तुलनेत भारत या कोरोनाच्या विरोधात लढाई चांगल्या पद्धतीने यशस्वी होईल अशा प्रकारचा विश्वास डॉक्टर प्रवीण जगताप, डॉक्टर सुमित काकडे यांनी व्यक्त केला आहे. धन्यवाद. धन्यवाद.